आदिवासींच्या विकासाचा ध्यास घेत दोन संस्था त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या, त्यामुळे गावचं चित्रच पालटलंय. पाहूया कसा झालाय हा बदल. तुडुंब भरून वाहणारे हे पाण्याचे बंधारे आणि त्याच्या बाजूला बहरलेले हिरवेगार मळे, हे चित्र आहे वांगणी जवळच्या बेडीस या आदिवासी वस्ती असलेल्या गावातलं. हे गाव पाणीदार झालंय. हा बदल घडवलाय साद फाउंडेशननं. या संस्थेच्या मदतीनं आणि लोकसहभागातून गावातल्या नाल्यावर दोन सिमेंटचे बंधारे बांधण्यात आले. त्याच्या मदतीनं डोंगरावरून येणारं पाणी अडवण्यात आलं. या दोन बंधाऱ्यांमुळे गावात जवळपास 40 लाख लिटर पाणी साठा उपलब्ध झाला, त्यामुळे आजूबाजूच्या 9 वाड्यांचा प्रश्न सुटलाय. आपण इथे 2 काँक्रीटचे बंधारे बांधून दिले. आज ह्या शेतामध्ये आपण बघू शकता की आपल्या दोन्ही बाजूच्या शेतामध्ये बऱ्यापैकी ते दुभार पीक जे आहे ते घ्यायची सुरुवात त्यांनी केलेली आहे. यांचा बऱ्याच प्रमाणातला पाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तो कमी झालेला आहे आणि गावकरी जे आहेत ते गावकरी अतिशय त्यामुळे आनंदात आहे. याच बंधाऱ्यामधल्या पाण्यामुळे शेतही हिरवेगार झाली आहेत. घरगुती कामांसाठीही पाण्याचा वापर केला जातो. गावातल्या महिलांची पाण्यासाठी होणारी वणवण थांबली आहे. आमच्याकडे आणली बंधारे नव्हते, पाणीच राहत नव्हतं. आता बंधारे बांधले तिथून पाणी थांबतं. मग कपडे धुवायला ढोरांना वगैरे सर्व पाणी लागत. आणि उन्हाळ्यात भाजी कुणी लावत त्याच्यासाठी पण वापरतात. सात फाउंडेशनच्या या उपक्रमाला साथ मिळाली ती अंघोळीची गोळी या पुण्याच्या संस्थेची. आठवड्यातून एकदा अंघोळ केली नाही तर 20 लिटर पाणी वाचू शकतं. त्यासाठीच अंघोळीची गोळी ही संकल्पना रुजवण्याचा या संस्थेचा प्रयत्न आहे. अंघोळीच्या गोळीच्या माध्यमातून आम्हाला हेच सांगायचं आहे की तुम्ही थोडासा त्याग करा, थोडंसं पाणी जे आहे ते व्यवस्थित वापरा. टू बी फ्रँक, अंघोळीची गोळी म्हणजे एक दिवस अंघोळ न करणे हा आहे. एक अंघोळीची गोळी जर तुम्ही घेतली तर 20 लिटर पाणी वाचणार आहे. त्या पाणी गरम करण्यासाठी जे काही लाकूड फाटा जो लागतो तो आपण कमी वापरणार आहोत. त्याच्यातनं जो काही कार्बन डायऑक्साईड इमिशन होणार आहे ते कमी होणार आहे. त्याच्यामुळं कुठेतरी क्लायमेट चेंज ह्यावरती आपण कंट्रोल करणार आहोत. अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीनं बेडीस गावात पाणी बचतीचे फलकही लावण्यात आले होते. साद आणि अंघोळीची गोळी या दोन्ही संस्थांच्या मदतीनं गावातल्या आदिवासींना कपडे वाटप करण्यात आलं. तसंच मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून वाचनालयही सुरू करण्यात आले. शाळेमध्ये पुस्तकं जास्त नव्हती भेटत, पण आता सात फाउंडेशन तर्फे आम्हाला पुस्तकं वाचायला भेटतात. ज्याच्यामध्ये छान छान गोष्टी असतात. आम्हाला कपडे भेटतात, बूट भेटतात. कपडे भेटले, पुस्तकं भेटली, बूट भेटले. तिथले शिक्षक छान शिकवतात. बेडीस हे गाव ठाणे आणि रायगड अशा 2 जिल्ह्यांच्या रेषेवर वसले, त्यामुळे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी अशी या गावाची अवस्था. त्यामुळे या गावासाठी साद आणि अंघोळीची गोळी या संस्थांनी केलेली मदत महत्वाची ठरली. वांगणीहून चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.